ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवर अखेर विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कट झाला असून नगरसेवक मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनोज कोटक यांनी उमेदवारी जाहीर होताच खासदार किरीट सोमय्या यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या त्यांच्या हातात मनोज कोटक यांनी किरीट सोमय्या यांच्या पाया पडून आणि गळा भेट घेऊन भेट घेतली. यावेळी किरीट सोमय्या यांनी मनोज कोटक हा डायनामिक उमेदवार असून टॉप 10 निकालात त्यांचा निकाल लागेल. आज आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे कोणावर नाराजी वगैरे नाही असे किरीट सोमय्या म्हणाले. तर डॉक्टर सोमय्या यांच्या आशीर्वादाने ही सीट निवडून आणू असे कोटक यांनी सांगितले. मनोज कोटक किरीट सोमय्या से आगे जाएगा. बहुत अच्छा अनुभवी यंग मेरे भाई है मनोज कोटक, और मुझे विश्वास है कि ईशान्य मुंबई और मुंबई की प्रत्येक समस्या को वो दिल्ली में उस तरह से रखेगा और हर मुंबई वासियों को लगेगा कि बहुत अच्छा सांसद हमें मिला है. इस बार की भाजपा की ईशान्य मुंबई की जीत ये न सिर्फ शानदार होगी लेकिन टॉप 10 में होगी. हर एक बाप को लगता है बेटा अपने से आगे जाना चाहिए, हर एक बड़े भाई को लगता है छोटा भाई मेरे से आगे जाना चाहिए, और उसका मुझे गर्व है कि मनोज उसी प्रकार से काम कर रहा है. मुझे आज बहुत खुशी है कि पार्टी मुझे नई जिम्मेदारी देगी, लेकिन मैं जो जहां काम दिया था वो बहुत अच्छी उचित व्यक्ति को काम दिया है. ईशान्य मुंबईमध्ये डॉक्टर किरीट सोमय्या यांचं सांसद म्हणून उत्कृष्ट काम आहे, आणि पक्षाने जी जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे ते किरीट सोमय्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने मी पुढे नेणार आहे. कशी पुढची रूपरेषा असणार आहे? ईशान्य मुंबईचा विकास, मतदारांचं काम, आणि ज्या पद्धतीचे मुंबईचे प्रश्न आहे त्याच्यामध्ये पक्षाचं नेतृत्व आणि डॉक्टर किरीट सोमय्या यांचं मार्गदर्शन घेऊनच पुढे जाणार आहे. सर,